जालना शहरात गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलाय. या घटनेनंतर डॉक्टर फरार झाला. सतीश गवारे असं फरार झालेल्या डॉक्टरचं नाव. शहरातील ढवळेश्वर परिसरात राजुरेश्वर क्लिनिकमध्ये गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यात येत असल्याची तक्रार पुण्याहून प्राप्त झाली. ही प्राप्त झाली जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना. त्यानुसार सापळा रचून जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांनी एका गर्भवती महिलेला दवाखान्यात पाठवून ही कारवाई करण्यात आली. गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी तब्बल 40,000 रुपये घेत असल्याची माहिती या कारवाईतून समोर आली आहे. या कारवाईनंतर डॉक्टर दवाखान्यात गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी असलेली मशीन घेऊन फरार झाला. दवाखान्यात छापा टाकल्यानंतर गर्भपाताच्या किट, औषधं, वेगवेगळ्या मशीन असं साहित्य पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाला आढळून आलं. हे साहित्य जप्त करण्यात आलं असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांच्या फिर्यादीवरून चंदन झिरा पोलीस ठाण्यात गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आता जस्ट आपल्याला माहिती आहे 12:50 हा टाईम झालेला आहे आणि आत्ता आमची ही पूर्ण कारवाई पूर्ण झालेली आहे. प्रक्रिया ही कारवाई म्हणजे आम्हाला पुण्यावरनं कुटुंब कल्याण राज्य इथून एक तक्रार प्राप्त झाली होती 25 तारखेला 25 एप्रिल रोजी की जालना येथे एक अवैधरित्या गर्भलिंग निदान होतं आणि अवैधरित्या गर्भपात होतात. तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड सर आणि माझी पूर्ण जिल्हास्तरीय टीम आम्ही यांनी एक स्टिंग ऑपरेशनची मोहीम आखली आणि त्यामध्ये एक गरोदर महिला हिला तयार करून त्यांचे स्टिंग ऑपरेशन करण्याचे पूर्ण आम्ही प्लॅनिंग केले होते आणि ते सक्सेसफुलच होणार होते. पण ऐनवेळेला त्या डॉक्टर सतीश गवारे जे राजुरेश्वर क्लिनिकची जी तक्रार होती त्या क्लिनिकचे डॉक्टर सतीश गवारे डिग्री त्यांची BMS आहे लिहिलेली बाहेर तर असे त्या ठिकाणी केलेले असता तर वेळेवर त्यांनी दगा दिल्यामुळे ती आमची मोहीम फत्ते होऊ शकली नाही. पण त्याच वेळेस आम्ही हा निर्णय घेतला की डायरेक्ट क्लिनिकमध्ये जाऊन आपण तिथे छापा मारायचा. मग आमची पूर्ण टीम पोलीस यंत्रणेसह तेथे गेली असता तिथे एक महिला गरोदर महिला तिला IV चालू होते आणि आमच्यासोबत आमच्या गायनेकोलॉजिस्ट मॅडम पण होत्या. माझी जी पूर्ण टीम आहे ती म्हणजे मी स्वतः डॉक्टर विजय वाकोडे जे स्वतः रेडिओलॉजिस्ट आणि मेडिकल सुपरिटेंडंट आहेत, गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर घोलप मॅडम, विधी सल्लागार ॲडव्होकेट सोनाली कांबळे आणि तसेच PSI श्री जलवार साहेब आणि त्यांची पूर्ण टीम. तर हे आम्ही तिथे गेले असता महिलेला सलाईन चालू होते आणि जेव्हा गायनेकोलॉजिस्ट यांनी तपासणी केली असता ती महिला गरोदर असल्याचे लक्षात आले आणि त्याच वेळेस असं लक्षात आलं की तिला कळा पण स्ट्रॉंग अशा कळा येत होत्या. म्हणून आम्ही तात्काळ तिला महिला रुग्णालय येथे शासकीय 108 ची ॲम्ब्युलन्स आहे त्यामध्ये शिफ्ट केले आणि म्हणजे अवघ्या 10 मिनिटांमध्ये तिथे तिचा गर्भपात झाला आणि त्या ठिकाणी आम्हाला एक संशय स्त्री जातीचे भ्रूण आढळून आले. आणि मग त्याच वेळेला मग बाकीच्या टीमच्या मेंबरनी तिथं जे उपस्थित असलेले डॉक्टरांचे मदतनीस आणि दोन एक महिला मदतनीस यांची चौकशी केलेली असता कारण डॉक्टर सतीश गवारे आणि त्यांचा जो साथीदार होता संदीप गोरे हे आज सकाळपासूनच गाडी आणि मशीनसहित फरार झालेले होते आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मदतनीस यांची आम्ही चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितले की बाबा इथे डॉक्टर तपासणी म्हणजे सोनोग्राफी करण्यासाठी पेशंटला ज्या ठिकाणाहून म्हणजे रेफरल पेशंट येतात त्यांना वेळ देऊन त्यांची सोनोग्राफी केली जाते आणि त्याचबरोबर गर्भपातसुद्धा केला जातो क्लिनिकमध्ये. तर त्या ठिकाणी असे आढळून आलेले आहे की एकतर अनरजिस्टर्ड पर्सन हा अनरजिस्टर्ड प्लेसच्या तिथे एकतर अवैधरित्या गर्भलिंग निदान करतात आणि स्त्री जातीचे जर अर्भक असेल तर त्यांचं गर्भपात करण्याची पण ते सुद्धा म्हणजे नोंदणी नसलेल्या ठिकाणी नोंदणी नसलेल्या डॉक्टरांकडून गर्भपात होत असल्याचे आम्हाला आढळून आले. आणि त्याचबरोबर जी गरोदर महिला तिथे भरती होती ती आणि तिची आई ज्या सोबत होत्या त्यांनी दिलेल्या म्हणण्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितले की बाबा आम्हाला एक 27 तारखे रोजी येथे
दुसऱ्या एका व्यक्तीकडनं तिथे त्यांना सोनोग्राफी करण्यासाठी पाठविलेले होते. त्यांची सोनोग्राफी केली आणि तिथल्या डॉक्टरांनी सांगितले की बाबा तुम्हाला स्त्री जातीचे अर्भक आहे, तर तुम्हाला जर तुमचा गर्भपात करायचा असेल तर ती पण सोय आपल्या क्लिनिकमध्ये आहे. त्यानुसार ती बाई आज दिनांक 29 रोजी सकाळी 9 वाजता तिथे भरती झाली आणि मग आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे तिची पुढची प्रोसेस करण्यात आली. आणि त्यानंतर आम्ही ते जे उपस्थित 3 मदतनीस होते यांची झडती घेतली तेव्हा त्या ठिकाणी MTP किट्स ज्या असतात गर्भपात करण्याच्या त्या 3 किट्स आढळून आल्या आणि त्याचबरोबर एक वापरलेली किट पण आढळून आली. आणि हे सर्व मग आम्ही तिथं असलेले रेफरल बुक्स रजिस्टर्स आणि गर्भपाताच्या MTP किट्स आणि त्याचबरोबर इतर साहित्य त्या मदतनिसाचा मोबाईल हे सर्व जप्त केले आणि हे सीलबंद करून पोलिसांच्या स्वाधीन केले. ते डॉक्टर आपल्याकडे रजिस्टर्ड होता का? नाही, रजिस्टर नसलेला डॉक्टर रजिस्टर नसलेल्या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात करत असलेला आढळून आलेले आहे. पण आता जी महिला आहे ही आपली फंटर आहे का दुसरी कोणी पेशंट आहे? नाही, हे ऑलरेडी तिथे ॲडमिट होती, त्यांनीच ती महिला बोलून घेतलेली. त्या ठिकाणी तिची 2 दिवसापूर्वी सोनोग्राफी पण केली होती आणि आज तिचा गर्भपाताची प्रक्रिया चालू होती. तुम्ही किती दिवसापासून या प्रकरणाच्या मागावर होता? आम्हाला जेव्हापासून म्हणजे 25 तारखेला तक्रार प्राप्त झाली त्या दिवसापासून आम्ही याच्यावरती मागावरती होतो या प्रोसेसच्या. पूर्ण अवैध गर्भपात प्रकरणी आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे डॉक्टर कोण आहेत, कुठे हा व्यवसाय चालत होता आणि या प्रकरणी किती लोकांना ताब्यात घेतलं? आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले मॅडम यांच्या फिर्यादीवरनं पोलीस ठाणे चंदन झिरा या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 144/2022 कलम 312, 313, 315, 120B, 201, 34 मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 33, त्यानंतर PCB PNDT कलम 3 आणि 6 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. यातील जे मुख्य आरोपी आहे तो आरोपी फरार आहे. एक जो नौकर आहे त्याला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे. गुन्हा रजिस्टर आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही सुरू करत आहोत आणि जे जे आरोपी यात आहेत त्या सर्व आरोपींना अटक करून यांनी कशाप्रकारे आज पावतो, किती लोक किती गर्भ निदान करून किती भ्रूण हत्या केलेल्या आहेत या सर्वांचा सविस्तर तपास आम्ही करत असून आरोपीला अटक करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहोत. सर, मुद्देमालामध्ये काही रोख रक्कम किंवा अन्य काही साहित्य जप्त केलं आहे का? हा, 18,000 रुपये फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि बाकी इतर मेडिकल जे साहित्य आहे ते वैद्यकीय अधिकारी यांनी फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे. थँक्यू.